कर्नाळा बँक घोटाळ्या प्रकरणी अटक असणाऱ्या विवेक पाटलांचा जामीन अर्ज गुरुवारी कोर्टाने फेटाळला. विवेक पाटलांची सुटका होणार म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेका पक्षाच्या पुढाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. कोणत्या मुद्द्यावर विवेक पाटलांचा जामीन अर्ज फेटाळला हे थोडक्यात पाहूया. विवेक पाटील यांची जप्त करण्यात आलेली मालमत्ता फसवी आहे, कारण तिच्यावर दुसऱ्या बँकांचे कर्ज आहे. मालमत्ता लिलावासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. विवेक पाटलांची सुटका झाल्यास लिलाव होऊ शकणार नाही. राजकीय वलय असल्याने लिलाव प्रक्रिया पार पडू शकणार नाही. उदाहरणार्थ, वाघ पिंजऱ्यात असताना लोक तिकीटं काढून बघायला जातात, पण जंगलात वाघ बघायला जात नाहीत, त्यामुळे लोकांचे पैसे परत मिळणार नाहीत. बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारच्या DICGC आजपर्यंत 38,639 ठेवीदारांना 377.71 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यापैकी 23,123 ठेवीदारांना 371.74 कोटी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. या रक्कम मालमत्तेचा लिलाव झाल्यावर DICGCला परत करायची आहे. त्यानंतर उरलेले पैसे ठेवीदारांना मिळणार आहेत. या गुन्ह्यातील अन्य काही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते फरारी झाले आहेत, त्यांना अटक करायची आहे. आरोपपत्र दाखल करण्यास उशीर झाला, कारण विवेक पाटील यांच्यातर्फे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळे अर्ज केल्याने येथील न्यायालयात खटला चालवता आला नाही. सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा आणि थंड डोक्याने केलेला हा गुन्हा आहे, त्यामुळे लोकहिताला प्राधान्य देऊन जामीन नाकारावा असे सरकारी वकील भोपी यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले आहे.